गल्ली ते दिल्ली पर्यंत निर्भीड बातम्या देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. चला पाहूया सर्वात मोठी बातमी. पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पूल गेला पाण्याखाली. मौलाना नगरमध्ये शिरले पुराचे पाणी. पलूस तालुक्यातील पूर परिस्थितीच्या ताज्या अपडेट सर्वात पहिल्यांदा सीबीएस न्यूज मराठीवर. आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्षदर्शी घेतलेल्या अपडेटनुसार पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. सदरचा पूल हा प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भिलवडीमधील मौलाना नगर भागात पाणी शिरले असून या भागातील लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. सध्या संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन व तात्कालीन परिस्थितीचा अंदाज घेत भिलवडी, चोपडेवाडी, सुखवाडी, खटाव, ब्रह्मनाळ, धनगाव, भुवनेश्वरी वाडी या गावातील लोकांच्या सुरक्षित स्थळी जाण्यासाठी लगबगी सुरू झाल्या आहेत. आज सकाळी 7 वाजता कोयना धरणामध्ये एकूण पाणी साठा 92.27 TMC असून ताशी आवक 26,327 क्युसेस होत आहे. सध्या कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 10 फुटांनी उघडले असून कृष्णा नदी पात्रामध्ये 55,958 क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या कोयना नगर व महाबळेश्वर परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. तर कालच्या तुलनेत आज पावसाच्या नोंदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याच्या पातळी सातत्याने व झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी नदी पात्रातील पाण्याची पातळी स्थिर दिसून येत होती, परंतु कालच जलसंपदा मंत्री जयंत रावजी पाटील यांनी सांगितले की महापुराचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, परंतु कोयना परिसरात पावसाचा जोर कायम राहील व कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढत राहिली तर पूर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे अशा सूचना दिलेल्या आहेत. तरी पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहावे व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे व आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन सीबीएस न्यूज मराठीकडून करण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या ताज्या घडामोडी व ताज्या अपडेटसाठी पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी. प्रतिनिधी भाऊसाहेब रुपटक्के, सीबीएस न्यूज मराठी, पलूस. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सीबीएस न्यूज मराठी.